विटा शहरात प्रथमच तथास्तु वधूवर सूचक केंद्र. आमच्याकडे सर्व जाती धर्मातील मुला मुलींसाठी अनुरूप स्थळे उपलब्ध. नोंदणी आवश्यक. आमच्याकडे सर्व जाती धर्मातील मुला मुलींसाठी अनुरूप स्थळे उपलब्ध आहेत. तसेच धार्मिक विधीसाठी लागणारे सर्व साहित्य आणि आम्ही सर्व धार्मिक विधी या ठिकाणी तथास्तु पौरित्यालय आणि साहित्यालयाच्या माध्यमातून आम्ही करीत आहोत. प्रोप्रायटर रोहित जंगम स्वामी. आमचा पत्ता पवार प्लाझा एसटी स्टँड शेजारी गाळा नंबर 8 विटा. त्यावेळेला म्हणजे धाडस वाढवलं म्हणून तर सुटका झाली, नाही तर त्यानं तिथंच मारून टाकली असते. त्याला पण म्हणजे मी पण त्याच्यावरती हल्ला केला त्यावेळेला झटायला लागला त्यावेळेला. नमस्कार, मी चेतन सावंत, वज्रधारी न्यूजमध्ये आपलं स्वागत. मागच्या काही दिवसांपासून कराड परिसरात व कडेगाव तालुक्यातील काही गावांमध्ये चोरीचे काही प्रकार घडत आहेत. त्या चोरींच्या प्रकारासोबतच मारहाणीचे व लुटालुटीचे देखील प्रकार मोठ्या प्रमाणावरती घडल्याचे आपण सोशल मीडियातून त्या बातम्या येत आहेत किंवा माध्यमातून देखील त्या बातम्या पुढे येत आहेत. तर कडेगाव तालुक्यातील काही गावांमध्ये म्हणजे निर्ली, अपशिंगे, कोतवडे, उपाळे ह्या गावांमधूनही चोरी झाल्याची किंवा मारहाण झाल्याच्या बातम्या पुढे आल्या. तर त्यातील अपशिंगे ह्या गावातील काही लोकांशी आपण बातचीत करूया, म्हणजे ज्यांच्यावरती हल्ला झाला आहे असं त्या गावकऱ्यांचं म्हणणं आहे, त्या पीडितांचं म्हणणं आहे, त्यांच्याशी आज आपण बातचीत करणार आहोत. काय झालेलं नेमकं त्या दिवशी? काय नाही, बाथरूमला गेलेली, त्यावेळेला बाथरूमवरून आली, पुढे आल्यानंतर पाठीमागून येऊन गळ्यातलं ओढलं आणि ओढल्याबरोबर पाठीमागाशी मी फिरली आणि त्याची कॉलर पकडली. त्यावेळेला त्यांनी हातावर वार करायला सुरुवात केली, मग या हातावरती वार झाले आणि परतनं पण हात उचलला. त्यावेळेला बादली हातात होती, बादली कानावर मारली आणि मग लात मारल्यानंतर तो खाली पडला आणि मग पळून गेला. नंतर मग कोण लोक इकडं गस्त वगैरे चालू होते, बाकी पळून गेला तो पाठीमाग. किती जण होते तिकडं? खाली दोघं होते आणि एकटा झाला होता तो. टोटल तिघं? हा, तिघं होते. त्यांचा आवाज वगैरे काय देत होते? तसं काय ऐकायलाच नाही आलं, कारण मी ओरडत होते ना, त्याच्यामुळं काय म्हणजे मलाच काय समजलं ना. तिघाय ते कसं कळलं बघितलं? ते नंतर ना कळलं ना, तो पळत जाताना त्यावेळेला समजलं. हातावरती किती त्यांनी वार? 3 वेळा वार केले हातावर, ब्लेडने केले. आता नाही भीती वाटत. त्यावेळेला म्हणजे धाडस वाढवलं म्हणून तर सुटका झाली, नाही तर त्यानं तिथंच मारून टाकली असती त्यावेळेला. त्याला पण म्हणजे मी पण त्याच्यावरती हल्ला केला त्यावेळेला झटायला लागला त्यावेळेला सुटून आले. हां, म्हणून तो पाठी हा बादली मारली आणि एक लात मारली, तो खाली असं पाठीमागे सरल्यानंतर मी पळून आले. हां, लात मारल्यावर तो पडला खाली, मागं सरला गेला. नाही बोलला काय नाही बोलला. मग बादली लागल्या वेळे बरोबर ऐको केलं आणि ते गळ्यातलं त्याच्या हातातनं पडलं निष्ठून माझं. नेमकं काय आलं बाहेरचा अगोदर प्रकार सांगा, मग आत गेलो आतला प्रकार सांगा. बाहेर म्हणजे डायरेक्ट नाही, ते एकदम आतमध्ये गेलेली होती मी झोपल्यानंतर आणि मला कसं झोपत सगळं उठायचं आहे ना, मग दरवाजा अर्धा उघडा होता, उठून बघितलं दरवाजा अर्धा उघडा होता, म्हणून उठून पडलं ना आत गेलो. बाहेर एकटे झोपले? हा, एकटे झोपले. किती जण होती ते? ती तिघं होते, मग दोघं आतमध्ये आले. ती एक गाडी होतं बाईकवर, बाईक होती त्यांची इथं खाली रोडला सावली पडली गाडी. तिथं ती दरवाज्याची कडी वाजल्यानंतर तुम्ही आतमध्ये गेला? नाही, दरवाजा उघडल्यानंतर. दरवाजा उघडला, कडी हळूच त्यांनी गाडीची काही कडी आवाज आला नाही. बर, तुम्ही उठून गेल्यानंतर पाहिलं आतमध्ये? तर बॅटरी बघत होती इकडे तिकडे आतमध्ये, म्हणजे आतली लाईट घालवलेली होती. हो, आतली पूर्ण लाईट घालली. काय झालं मग आतमध्ये आलं? आतल्यानंतर इथं होता ना, त्याला मी शिवी दिल्या आणि बॅटरी बघत होता इकडे तिकडे वाढून असं. बर, आणि एक जण इथं होता, हातात चपल्या घालून चप्पल लावली म्हणून चपल्या हातात घातली. ह्याला मारले मी दोन गणपाडे, ह्याला मारल्यामुळं शिवा इकडला पळत आला, मला एक चप्पल म्हणे दांडा. बरं, दांडा मारल्यामुळं मी ह्याला मारायला परत आणि हे इकडलं होतं ते कड्या काढून बाहेर पळाला. मी ह्याला धराय गेलो तर हे इकडं असं बाहेर पडलं. बरं, बाहेर गेल्यानंतर मग त्याने दगडं मारले. मग ही तुम्हाला दगडच लागला? हां, दगडच लागला. एक दगड दुसरं काय हातात नव्हतं, काय नव्हतं हातात नव्हतं. पोषक वगैरे कसं होतं त्यांचा? पोषक ब्लॅक होता पूर्ण, पूर्ण ब्लॅक. चेहरा काय मास्क होतं त्यामुळे काळ्या कलरचं? काळ्या कलरचं. त्यानंतर मग तुम्ही पोलीस स्टेशनला गेला? नाही, सकाळी नंतर सगळं. सकाळी गेला? काय भीती वाटते त्यानंतर ह्या सगळ्या प्रकाराची, ह्या गोष्टींची? अजून आहे ना भीती, अजून येते गेलो. रानामध्ये तुमचं घर आहे? त्याच्यामुळे
मुलं आमच्या समाजातली गस्तीला असताना आणि जाग्यावर मुलं असल्यानंतर ती व्यक्ती गेली ना इकडे बाथरूम, बाथरूमला गेल्यानंतर माणसाहिती म्हटल्यानंतर ती काय घाबरली नाही, अशी गेली. गेल्यानंतर मग पुन्हा ती गेल्यानंतर ती तिथून बाथरूमवर आली, आल्यानंतर तिचा आवाज आला असं ही झालेला. आवाज आल्यानंतर मग आमची जी गस्तीला जी मुलं होती ती सर्व मुलं पळाली. पळाल्यानंतर तिचा पाठलाग केला. पाठलाग केल्यानंतर तो काय शेतीचा आधार घेऊन असा पळून गेला, त्यामुळं काय तो गावला नाही. परंतु आता आम्ही आता सर्वांनी निर्णय असा घेतला आहे की आपल्या बाबा एल ई डी बल्ब सर्व आपल्या वाड्याच्या भोवतणी लावून गस्तीचा कार्यक्रम आम्ही आपला चालू ठेवलेला आहे, त्यामुळं आता काय एवढं एकदम शांततेत आता वातावरण आहे. त्यासोबतच ह्यामध्ये पोलिसांचं असं देखील म्हणणं आहे की काही गोष्टी खऱ्या आहेत, परंतु त्यासोबत अफवांचं पीक देखील मोठ्या प्रमाणावरती येते, तर लोकांनी सतर्क राहायला पाहिजे. परंतु अफवा कुणीही पसरवू नये, सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरवू नये आणि जे अफवा पसरवतील त्यांच्यावरती कारवाई करण्यात येईल असं पोलिसांचं म्हणणं आहे. सद्यस्थितीमध्ये सांगली जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर फासेपारधी सुटून आलेले आहेत, लुटमार करतात, मारतात, अशा प्रकारच्या अनेक समज गैरसमज पसरायला लागलेले आहेत. आता यातच तुम्ही जर का तासगाव साईडला गेलात तर मुलं पळवणारी टोळी आली आहे, हा मोठ्या प्रमाणात तिथं अफेचा विषय आहे. पलूस कुंडल भागात आलात तर त्या ठिकाणी घरात घुसतात, मारतात आणि सगळं सामान चोरून नेतात. कराड ग्रामीणच्या भागात गेलात, कारण तिथले जे उपाधीक्षक आहेत सूरज गुरवसाहेब यांच्याशी माझं बोलणं झालं, तर तिथं असा प्रकार सुरू आहे की बाहेरून घराला कड्या लावतात आणि घरावर मोठमोठी दगडं टाकतात. आज आपण कडेगाव तालुक्यात विचार केला तर कडेगावमध्ये सुद्धा पारधी आले म्हणून एका घरात घुसले, दगड फेकून मारले, लागले. त्यानंतर कालचा उपाळी मायनीचा जर का आपण प्रकार बघितला, ती बाई अजूनही मला गाठ पडली नाही. ती या नवऱ्याशी ज्यावेळी संपर्क केला त्यावेळेला डाव्या हातावर खरचटलं असं तो सांगतोय. हा सर्व प्रकार बघितल्यानंतर आज पोलीस अशा निष्कर्षाला आलेत की सद्यस्थितीमध्ये ऊस टोळ्या या कडेगाव तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात आलेल्या आहेत. आज येडे या ठिकाणी काल जेव्हा मी उपाळेबाईंनी या ठिकाणी ज्यावेळेला मी सर्व ग्रामस्थांची सभा घेतली त्यावेळेला असं निदर्शन झालं की फक्त येडे उपाळेबाईंनी तिथला आसपासच्या परिसरात 20 टोळ्या कार्यरत आहेत आणि आज संपूर्ण कडेगावमध्ये जवळजवळ 40 ते 45 ऊसतोड कामगारांच्या टोळ्या आहेत. हे चेहरे आहेत, हे सर्व गावकऱ्यांना नवीन आहेत, त्यामुळे रात्रीच्या वेळेला ते कुठं गेले किंवा दिवसातसुद्धा ते कुठं शेतामध्ये गेले किंवा काय गेले तर समोरच्या व्यक्तीला किंवा स्त्रीला तो चेहरा जो आहे हा अनोळखी वाटतो. एकदम 3-4 जण दिसतात, चेहरे अनोळखी वाटतात, हातात कोयते असतात, ऊस तोडायचे कोयते त्यांच्या हातात असतात, त्यामुळे त्यांना वाटतं की पारधी आले आणि मारायला आले. त्यामुळं सद्यस्थितीमध्ये आम्ही प्रत्येक गावागावात जाऊन प्रबोधन करत आहे की अफवांवर विश्वास ठेवू नका. कडेगाव तालुक्यामध्ये म्हणजे माझ्या कडेगाव पोलीस स्टेशनमध्ये प्रत्येक बीटमध्ये आत्ता संध्याकाळी 7 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत जरी त्यांची डे ड्युटी असली तरीसुद्धा त्यांनी 12 वाजेपर्यंत त्यांच्या गावामध्येच थांबायचं आहे, तिथं पेट्रोलिंग फिरायचं आहे. तिथं जी काही तरुण मुलं पोलीस पाटलांबरोबर पेट्रोलिंग करत आहेत त्यांना मार्गदर्शन करायचं आहे, कारण ही वेळ जी आहे ही वेळ फार तर 10:30-11 पर्यंतची आहे, 7 ते 11, त्यानंतर परत कुठंच काही फोन येत नाही आहेत. पण ही वेळ आम्ही कव्हर करायचा प्रयत्न करतोय आणि मला निश्चित खात्री आहे की या ज्या अफवा आहेत या अफवा अजून 4-5 दिवसात संपून जातील, कारण मागील 5 वर्षाचा इतिहास बघितला तर मागील 5 वर्षापूर्वीसुद्धा याच प्रकारे संपूर्ण महाराष्ट्रात हा प्रकार सुरू झालेला होता. तोच प्रकार आता या 4-5 वर्षानंतर परत आलेला आहे. तरी लोकांना माझी अगदी कळकळीची विनंती आहे की अफवांवर विश्वास ठेवू नका. तुमच्या आजूबाजूला जे ऊसतोड मजूर आहेत त्यांची खात्री करा, कुणालाही डायरेक्ट मारू नका, त्या ताब्यात घ्या, पोलिसांना फोन करा, कारण आता मोठ्या प्रमाणात युवक वर्ग बाहेर पडलेला आहे आणि तो रात्रीची गस्त घालत आहे. तरी कडेगावकरांना माझी एक नम्र विनंती राहील की अजिबात तुम्ही घाबरून जाऊ नका, पोलीस तुमच्या पाठीशी आहेत आणि काहीही झालं तरी माझा नंबर सर्वांकडे आहे, कुणीही कधीही मला फोन करू शकतं आणि पोलिसांची मदत घेऊ शकतं. धन्यवाद. कोकणी निसर्गाचा आणि जेवणाचा मनमुराद आनंद देणारे सांगली जिल्ह्यातील एकमेव ठिकाण हॉटेल कोकण कडा. आमची स्पेशालिटी मासे, प्रॉन्स, व्हेज, नॉनव्हेज मधील विविध डिशेस, अस्सल मालवणी मटन, चिकन, चायनीज, तंदूर, कबाबसह
अनेक डिशेस उपलब्ध. आमची वैशिष्ट्ये वाढदिवस सेलिब्रेशन, साखरपुडा, बारसे अशा शुभ कार्यांबरोबरच महिलांच्या भिशी, स्कूल कॉलेज गेट टुगेदर, व्यावसायिक मीटिंगसाठी कॉन्फरन्स हॉल, प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंग, लहान मुलांसाठी प्ले झोन, फोटो सेल्फी घेण्यास मोहित करणारे स्थळ म्हणजेच हॉटेल कोकण कडा. आमचा पत्ता मॉडर्न हायस्कूल शेजारी विटा.